नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आता म्हणजे टोप टाकायला आलो। तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन, मासे कसे पकडायचे बोईटं ते। आणि आता परत आता बोईटं पकडायला आलो, पण जरा दुसरी स्टाईल बघणार आहोत करून, म्हणजे बरेच ठिकाणी इकडे कोकणात करतात, तर आपण पण ट्राय करूया, बघू येतात की नाही ते। ट्राय करायला काही हरकत नाही। तर व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर अपूर्ण बघता अर्धा व्हिडिओ सोडून देता, तसं नका करू। तर चला या बघूया, साहित्य पहिले तुम्हाला दाखवतो। आता इथं साहित्यामध्ये हे बघा, एक बॉटल घेतलेली आहे, हा तंगूस आहे, ही दोरी आहे, इथं पीठ आहे, हे बघा इथं पीठ, आणि इथं थोडासा घेतलेला आहे शेळा भात, इथं शेळा भात आणि हे पीठ, बरोबर एवढं साहित्य लागणार आहे। तर पहिली बॉटल काय करायची, ही जी बॉटल आहे ना, हॅलो बस अशी कापून घ्यायची, ओके, आणि याला होल पाडायचे इथं, तुम्हाला जसे जमतील तसे होल पाडून घ्या। बघा इथे एक केला आणि बरोबर त्याच्या समोर एक इकडे करायचं आहे, ओके। हा बघा इथं पण हा एक होल केलेला आहे, दोन होल केलेत। आपल्या जवळ आता ही दोरी आहे, दोरी इकडनं सरळ टाकायची अशी, आणि इकडनं अशी काढून घ्यायची, ओके, अशा पद्धतीने काढून घ्यायची। आणि इथं एक द्यायची गाठ, आपल्याला जेवढी पाहिजे ना, जेवढं माप पाहिजे तेवढं काढून घ्यायचं, आणि इथं गाठ द्यायची, समजलं ना। इथून आता दिलेली आहे एक गाठ पद्धतीने, ओके, गाठ दिलेलं आहे इथं, तर एवढं कापून टाकतो, ओके। तर आपली ही बॉटल झालेली आहे तयार, हां बार्ली टाईप, हे तुम्ही बघू शकता बार्ली टाईप झालेली आहे, हां लक्षात ठेवा। आणि याला आता इथं बांधायचं आहे हा तंगूस, तर आपल्याला बॉटल ही तिकडं पाण्यात फेकायची आहे ना, म्हणून तंगूस गरजेचा आहे। तर हा आहे तंगूस, व्यवस्थित इथं बांधून घ्या, ओके, तंगूस वगैरे व्यवस्थित बांधून झालेला आहे, ओके, झालं बांधून। तर अशा पद्धतीने आता तुम्ही इथं मॅनेज करून घ्यायचं, मध्यभागी यायला पाहिजे तंगूस, ओके। तर हे झालेलं आहे तंगूस, तुम्ही बांधून झालेलं आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, पहिले याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, तर मी याच्यामध्ये पाणी भरून घेतो आहे, आता हे बघा पाणी वगैरे मस्त भरून घेतलं आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, हे दगड आहे ना, हे दगड टाकायची आहे, खाली जायला पाहिजे ना, म्हणून इथं थोडासा मी भात घेतलेला आहे, शिळा भात वापरला तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे, हे बघा टाकलं थोडंसं पीठ, आणि हे आता टाकायचं आहे आपल्याला पुढं समुद्रात, समुद्रात म्हणजे खाडीमध्ये, आपण समुद्रात नाही, ओके। पूर्ण आधी उगवून घेऊ, बॉटल ही अशी टाकायची समुद्रामध्ये, ओके गेली। आता वाट बघायची, थोडाफार हालचाल झाली तर ओढून बघू, बघूया काय आलं, भेटलं तर नशीब मान, नाहीतर विषय सोडून द्यायचा। आला व्हिडिओ आला म्हणजे समजून घ्यायचं की काहीतरी भेटलं, नाही आला म्हणजे समजून घ्यायचं काही नाही भेटलं, तर तुला बघत राहा पुढं, ओके।
तर मित्रांनो हा बघा पहिला दिवस एवढा मोठा आलाय, एकच नंबर व्हिडिओ काढला घाई गडबडीमध्ये सगळं होऊन गेलं। हे बघा आपण रिपोर्ट एकच नंबर आहे बरं का, तुम्हाला दाखवतो साईज दाखवतो थांबा, रिपोर्ट म्हणजे एकच नंबर खतरनाक। हे बघा साईज बघा, त्याला पाठीमागं फिरता येत ना, एकदा मध्ये गेल्यानंतर त्याला पाठीमागं फिरता येत नाही, लक्षात ठेवा ही त्याची खासियत आहे, म्हणून एवढा मोठा भेटला, भेटलाच नसता। चल तिकडे बादली तर डायरेक्ट आता जो बोईट मित्रांनो पकडला ना, आयुष्यातला पहिल्यांदा एवढा मोठा बोईट पकडलाय मी आयुष्यातला, आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा बोईट। आणि तो पण ह्या बॉटलने विचार करा, बॉटलने साधी गोष्ट नाही आहे काय, बॉटल एकदम इझी 5 मिनिटाचा क्राफ्ट आहे, पण बघा ताकद, बघा ताकद काय आहे ती। आणला बादली केलंच काय। तर मित्रांनो हा दुसरा आहे बघा, बघा दोन पकडलेत, एक हा दुसरा आहे आणि हा एक दुसरा आहे।